हॅलो फ्रेंड्स, आज आपण रताळ्याचे तिखट काप म्हणजेच स्वीट पोटॅटोचे स्लाइसेस बनवणार आहोत. सर्वप्रथम मी रताळे स्वच्छ धुवून घेतल्यात. एका मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. हे इन्ग्रेडियंट्स मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे. रताळ्याचे मी गोल काप करून घेतलेत. रताळे कापल्यानंतर हवेच्या संपर्कात आले तर काळे पडतात, म्हणून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. कढईत 1 चमचा तूप घेतलं. तूप गरम झालं की त्यात वाटलेले शेंगदाणे व हिरव्या मिरचीचं मिश्रण टाकलं. एक ते 2 मिनिट हे मिश्रण परतवून झालं की त्यात रताळ्याचे स्लाइसेस टाकायचे. दोन ते 3 मिनिट हे सर्व इन्ग्रेडियंट्स नीट मिक्स करून घ्यायचे. मी हे स्वीट पोटॅटो स्लाइसेस नीट मिक्स करून घेतलेत. कढईवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर हे रताळे वाफवून घ्यायचे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही क्लिक करा. 5 मिनिट झालेले आहेत, रताळे वाफवून तयार आहेत. हे रताळ्याचे काप दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा नुसतेही अगदी छान लागतात आणि मोजून 10 मिनिटात बनतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच सोप्या व घरगुती रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.